नमस्कार, मी सुहास। आज 15 ऑगस्ट 75वा स्वतंत्रता दिन आपण सगळेजण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतो। खरं तर लॉकडाऊनमुळे गेले 2 वर्ष आपण आपल्या घरामध्ये अडकून पडलो, तरीही स्वतंत्रता दिवस म्हटलं की आपल्यामध्ये एक ऊर्जा संचारते आणि आजचा दिवस आपण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतो। आजसुद्धा स्वतंत्रता दिन आहे आणि आणखीन एक योगायोग म्हणजे साम टीव्हीचा वर्धापन दिन सुद्धा आहे। 2008 साम टीव्ही सुरू झालं आणि प्रेक्षकांच्या सेवेमध्ये दाखल झालं। आज साम टीव्ही 13व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। 13 वर्ष आम्ही अविरत सेवा देतो, त्यामुळे स्वतंत्रता दिवस आणि साम टीव्हीचा वर्धापन दिन असा एक संयुक्त उपक्रमाने आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो एक खास शो। तो म्हणजे जर का मी तुम्हाला म्हटलं की या शोमध्ये तुम्हाला आम्ही मिग विमान आहे किंवा मिराज आहे, तेजस आहे, सुखोई आहे किंवा राफेल सारखी विमानं आहेत, या सगळ्या विमानांचा थरार जो आहे तो तुम्हाला अगदी जवळून अनुभवता येणार आहे, तर तुम्ही म्हणाल कसं काय शक्य आहे। आणि हाच आमचा खास शो आहे, तेव्हा तयार राहा हा सगळा थरार अनुभवण्यासाठी आणि आपले सीट बेल्ट मात्र घट्ट बांधून ठेवा। तेव्हा चला तर मग आपण बघूयात, हा थरार अनुभवूया। आज सदानंद काळे कुटुंब माझ्या बरोबर आहे। हे अख्खं कुटुंब, विमानवेड कुटुंब, गेली 40 वर्ष एरो मॉडेलिंग शोमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आहे। महाराष्ट्रभर ते फिरतायत, मुलांशी ते संवाद साधतायत आणि मुलांमध्ये एरो मॉडेलिंगची आवड निर्माण व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतायत। आजचा देखील हा खास शो जो आहे तो आपण आयोजित केलेला आहे आणि यासाठी सुद्धा अनेक मदतीचे हात पुढे आलेले आहेत। लायन्स क्लब ऑफ तळेगाव, त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ शनिवारवाडा, या दोघांनी आपल्याला यासाठी एक मदत केली आहे आणि या माध्यमातून आपण आपल्या बच्चे कंपनीसाठी आणि याच उद्देशाने की आपल्यामधली जी आवड आहे, आपला जो छंद आहे, तो आपण पुढे नेला पाहिजे आणि त्याच्यातनंच पुढे आपण यशाचं शिखर गाठू शकतो, आणि त्यासाठीच हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी। मित्रांनो, मला माहिती आहे की तुमची सगळ्यांची उत्सुकता जी आहे ती अगदी शिगेला पोचलेली। आता काही क्षणातच आपण इथं सगळी विमानं जी आहेत ती फ्लाईंग होणार आहेत। एरो मॉडेलिंगचा शो सुरू होतो आहे आता आणि तुम्ही बघताय की माझ्याबरोबर सदानंद काळे सर आहेत आणि सदानंद काळे सरांच्या हातामध्ये एक विमान आहे। पण हे विमानाचं जर का तुम्ही बघितलं, त्याचा आकार, त्याचा शेप आणि ते कसं दिसतं आहे, तर ते एखाद्या पक्ष्यासारखं दिसतं आहे। अगदी पक्ष्याला जसे पंख आहेत तसे पंख आहेत, त्याची रंगरंगोटीसुद्धा त्यांनी त्या पक्ष्यासारखी केलेली आहे। आणि हा आता गरुड, म्हणजे गरुडासारखंच हे विमान आहे, आता हा गरुड आकाशामध्ये झेपावणार आहे। तेव्हा मला उत्सुकता आहे स्वतःला तुमच्या आधीसुद्धा। सदानंद सर, हा गरुड जो आहे पक्ष्यासारखं दिसणारं हे विमान आहे जे आता पहिल्यांदा झेपावणार आहे, गरुडाचं म्हणजे प्रतिकृती करावी आणि त्याचं विमान बनवावं असं तुम्हाला काय वाटलं? माणसाने जो विमानाचा शोध लावला, तो शोध लावण्याच्या अगोदर माणूस फक्त विचार करत होता की आकाशात गरुड उडतोय, घार उडते, आपल्याला कधी असं आकाशात तरंगता येईल का, वर जाता येईल का, फांदीवरनं मनात आलं की पक्षी आकाशात जातात, मग आपल्याला मनात आलं तर आकाशात उडता यायला पाहिजे, मग त्यासाठी आपल्याजवळ काय पाहिजेत, तर गरुडासारखे पंख पाहिजेत, गरुडासारख्या शेपट्या पाहिजेत। आता हे तर आपल्या माणसाजवळ नाही आहे, मग त्याचं एक मॉडेल आपण तयार केलेलं आहे आत्ता। आणि जे विमानाचा शोध लागला त्यावेळेला असे प्रयोग, असंख्य प्रयोग झाले की पंख लावून उड्या मारल्या लोकांनी आणि तरंगण्याचा प्रयोग केला। तर आपल्या या एरो मॉडेलिंगच्या शोमध्ये कुठेतरी आपल्याला हे दाखवायचं आहे की पक्ष्यांचं निरीक्षण करत करत आपण विमानाकडे आलो आणि विमानाचा शोध लागला। चला तर मग आपल्या मुलांना हा सगळा शो एन्जॉय करण्याकरता आपण पक्ष्यांपासून प्रेरणा घेऊया आणि लढाऊ विमानांपर्यंतची विमानं मुलांना उडवून दाखवूया। त्यामुळे आता जास्त वेळ बोलूयात नको आपण, नक्की नक्की आपण फ्लाईंगच करूया, बघूया बघूया। एखादा गरुड उडतो आहे अशा पद्धतीचं, त्या पद्धतीने हो। आता त्याने जे पंख पसरलेला एखादा पक्षी जसा हवेत संत शांत तरंगतो, आता ते उडायला लागल्यानंतर वातावरणातले जे इतर पक्षी आहेत कावळे, त्यांना लक्षात येतं की आपल्या हवाई हद्दीमध्ये कोणता तरी शत्रू दाखल झालेला आहे। तर आता आपण अपेक्षा करूया की छोटे छोटे पक्षी हे ज्यावेळेला आमचा हा ईगल उडतो त्यावेळेला अनेकदा गमतीदार असे काही दृश्य आकाशात पाहायला मिळतं। आता या आजूबाजूला जर का कावळे कुठे इथे असतील तर त्यांना यातनं संदेश मिळेल की आपल्या
हवाई हद्दीत कोणता तरी शत्रू आलेला. तुम्ही त्या शत्रूचा उल्लेख केला म्हणून मला उरी नावाचा पिक्चर आहे हो, आणि आता आपण इगलच उडवतोय हो, उरी मध्ये सुद्धा शत्रूच्या हद्दीमध्ये त्यांची सगळी पाहणी करण्यासाठी तो इगल पाठवण्यात आलेला होता. हे काय आहे म्हणजे हे सगळं टेक्निक जे आहे इगल पाठवला, याच्यामध्ये एक छोटासा कॅमेरा बसवता येतो आणि त्याच्या सहाय्याने सुद्धा तिथे काय हालचाली चालले आहेत, काय करता येतं, तिथे आपल्या विरोधात काही गतिविधी चालू आहेत का, हे सगळं निरीक्षण करता येतं रिमोट कंट्रोलच्या द्वारे. शत्रूला कळत सुद्धा नाही, त्याला वाटतं हा पक्षी उडतोय. विमानाची पॉवर कमी करता येते, पण विमानाला आपण जसं इतर व्हेकलला ब्रेक लावतो तसं विमानाला ब्रेक नाही हवेत लावतायत, त्याला मोमेंटम आलेला असतो तर वेग कमी करता येतो. आता सुंदर लँडिंग ते बघा, अप्रतिम लँडिंग त्यांनी करून दाखवलं. तर आता हा उडणारा गरुड सुखरूपपणे जमिनीवर लँड झालेला आहे. म्हणजे घार वरती किती आकाशामध्ये उडत असली उंच, तरी तिचं लक्ष पिल्लांवरती असतं. ती मानवनिर्मित घारी आहेत आणि यांचं लक्ष आपल्या पिल्लांना जे त्रास देतात त्यांच्यावरती असतं, शत्रूवरती असतं. आपल्या विमानांच्या ताफ्यातलं हे दुसरं विमान हे आता हवेमध्ये झेपावणार आहे. अर्थात विमान नाही, ते ग्लायडर आहे. पण ग्लायडर म्हणजे ग्लायडर म्हणतो आपण याला हो. पण मग विमान आणि ग्लायडर याच्यामध्ये फरक काय, हा मला पहिला प्रश्न विचारायचा आहे. हो, आणि आपण पहिलं उडवलं ते गरुड हो. गरुडासारख्या आकाराचं विमान उडवलं हो. मग गरुड आणि या ग्लायडर मधला फरक काय सांगतो. याला आपण ग्लायडर म्हणतोय कारण याच्याकडनं अपेक्षा ग्लाइड करण्याची जास्त आहे. म्हणजे हे तरंग यान असं त्याला मराठीत म्हणूया आपण. हे बघा, आता हे सगळे जे कंट्रोल हलतायत ह्याच्या मदतीने, म्हणजे गरुडाचे किंवा पक्ष्यांचे कसे असतात ते त्यांची पिसं पंख असे शेपट्या हलवतात, तर आता आपलं हे जे ग्लायडर आहे हे वरती गेल्यानंतर त्याची ही मोटर बंद केली जाणार आहे आणि मग ते सुखाने शांतपणाने आकाशात मजा करत उडत राहणार आहे आणि नंतर मग परत त्याची मोटर ऑन केली जाईल आणि मग ते खाली येऊन काही करामती दाखवेल. बघूया तर ग्लायडर. की आपला या कार्यक्रमाचा मूळ उद्देश सुद्धा हाच आहे की यातलं विज्ञान जे आहे हे विज्ञान आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर जे आता तुम्ही पंखांबद्दल सांगत होतात, आता ते तरंगणारं विमान, तरंगणारं विमान, हे सगळं कोणत्या तंत्रामुळे हे घडतं? विमानामध्ये कसं आहे की आपण ज्याला विमान हा जो शब्द आहे त्याला इंग्रजीत आपण म्हणतो एरोप्लेन. म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत की वारा आणि वाऱ्यावर तरंगणारा पृष्ठभाग. तर नॉर्मली सगळ्या विमानांना आपल्या पंख असतात, मग त्याची रचना वेगळी असेल. काही पंख तिरके असतील, काही रुंद असतील, काही लांब असतील. आपल्याला कोणत्या प्रकारचं विमान करायचं आहे, उडवायचं आहे, याप्रमाणे आपण ते डिसाईड. आता बघा केवढं ते उंच गेलं, खूप उंचावर गेलंय. आता जवळजवळ ते माझ्या हिशोबाने 150 फुटाच्या जवळपास चाललेलं आहे ते. ह्याच्यापेक्षा सुद्धा वर नाही जात. उंच जातं म्हणजे आता याची तरी आपली रेंज काय आहे? मी सांगितलं तसं 1 ते 1.5 किलोमीटर परिसरामध्ये या विमानावर नियंत्रण मिळवता येत रेडिओ कंट्रोलच्या मदतीने आपल्याला. पण आपल्याला ते कुठे उडवायचं आहे आणि तिथे जी गस्त किती आहे, अजून त्याचे कंट्रोल त्यांनी बंद केलेलं नाही. नाही नाही नाही, मला वाटतं आपण अथर्वकडे पण जावं. तो काय करतो नेमकं तेही बघणं आम्हाला आवडेल. म्हणजे बघूया बघूया बघूया. अथर्व, आम्ही तुला त्रास देणार नाही आहोत, तुझा अजिबात कॉन्सन्ट्रेशन आम्ही लूज करणार नाही आहोत. पण अथर्व काय करतोय तुम्हाला बघायला मिळते की त्याच्या हातामध्ये कंट्रोलर, सगळा कंट्रोलर आहे. हे काय आहे हे तुम्ही सांगू शकाल आम्हाला? याला दोन प्रकार काय करतो आहे. हो हो, दोन प्रकारचे जॉयस्टिक्स आहेत. एका जॉयस्टिकच्या मदतीने त्याचा वेग वाढवता येतो, एकाच्या मदतीने त्याची दिशा कंट्रोल करता येते. विमानाला वर नेणं, खाली नेणं, ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या दोन जॉयस्टिकच्या मदतीने होतात. आता त्या जॉयस्टिक्स हलवताना त्याला पक्क माहिती आहे, वाऱ्याची दिशा माहिती आहे, किती उंचावर विमानाला न्यायचं आहे ते माहिती आहे, आणि आपण जे विमान उडवतोय त्याचा प्रकार माहिती आहे. कारण तो प्रकार फार महत्वाचा आहे. काही विमानं वेगाने उडतात, काही हळू उडतात. आता तो काहीतरी एक गंमत तुम्हाला करून दाखवणार आहे, बघूया आपण. तो 8 आकडा काढून दाखवतोय. आकडा 8 figure इंग्लिश 8 आकडा जसा आहे आपण लायसन्स पास केल्यानंतर, तर ते आता 8 figure तुम्हाला ग्लायडर करून दाखवतोय. अरे वा. आता हे करताना त्याचे तो एलेरॉन म्हणजे पंखाच्या मागचा जो कंट्रोल आहे तो ऑपरेट करतोय, रडार ऑपरेट करतोय. आणि ही जी पटकन दिशा त्याची बदलली जाते ते बघा, एकदम वेगाने तो वेगाने बदल विमानाला असा बँग करायला लावतोय. म्हणजे तिरकं उडतोय विमान, परत एक सोळखंडी मारतोय. अशा पद्धतीने त्याचे कंट्रोल, म्हणजे रिमोट कंट्रोलचं विमान उडवताना एकदा तुम्हाला टेक ऑफ लँडिंग, सुरुवातीला विमान आपलं वर गेलं, हा आनंद खूप असतो.
त्याच्यानंतर ते वर गेलेलं विमान दिशा बदलता येणं बरोबर आहे, हे एकदा चेकिंग करून झालं की त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्या वेगळ्या वेगळ्या कसरती करामती वर नेणं, खूप उंचावर किती उडत आहे, खूप खालून कसं उडवता येत आहे का, हे सगळं जजमेंट घेणं हा सगळा सरावाचा भाग आहे. अर्थात तो अगदी सुरुवातीला करणं धोकादायक असतं, बरोबर, कारण ते करताना जर का तुमचं निरीक्षण, विमानातलं विज्ञानाचा अभ्यास आणि प्रत्यक्ष ऑपरेटिंग जॉयस्टिकचं यात कुठेही जर का गडबड झाली तर मात्र हा खेळ जो आहे तो काही सेकंदात निराशा देऊ शकतो. आपल्या समोर विमानाला, म्हणजे विमानाला अग्रेशनमध्ये वरती न्यावं लागतं, त्यावर त्याचा वेग वाढवावा लागतो. जसं मी मागाशी सांगितलं, टेक ऑफ करताना वेग वाढवावा लागतो, तसं लँडिंग करताना सुद्धा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला विमान चालक विमानाला आणतो, एकीकडे त्याचा वेग कमी करतो आणि त्याच्या मागची जी शेपटी आहे ती थोडी खाली करतो की जेणेकरून विमानाचं नाक खाली होईल आणि शेपटाची बाजू वर उचलली जाईल. भारतीय सैन्य दलाच्या ताफ्यामध्ये एकूण 7 फायटर विमानं आहेत आणि तुम्ही बघताय की काळेसरांच्या या सगळ्या ताफ्यामध्ये सुद्धा ही फायटर विमानं आहेत. त्यातलं पहिलं फायटर विमान जे आहे MiG-21 हे आता आपल्यासमोर झेपावणार आहे. एकूण जर तुम्ही त्याच्या आकाराकडे बघितलं तर एखाद्या बाणासारखं तेज असणारं असं हे विमान आपल्याला बघायला मिळतं आहे. MiG-21 सर याचा आकार बाणासारखा आहे आणि लांबट त्याचे पंख छोटे वाटत आहेत, काय वैशिष्ट्य या विमानाचं? या डिझाईन मध्येच त्याचं अग्रेशन आपल्याला दिसतंय, बरोबर, कारण त्याचा त्रिकोणी पंख आहे आणि त्याचा मागची शेपटी जी आहे ती सुद्धा त्रिकोणी आहे आणि त्याचा एकूण जे शरीराची रचना जर का पाहिली तर एकदम अशी निमुळती आहे, त्यामुळे हे वेगाने जातं अतिशय. या विमानाला पंख छोटे तिरके, त्यामुळे वेग आणि वेग हा याचा सगळ्यात महत्वाचा या विमानामागचा आपण हे म्हणूया. कारण हे साहसी विमान म्हणेन मी, बरोबर आहे, कारण त्याला पंख छोटे आहेत आणि त्याला ज्यावेळा बँक करतं आणि ज्यावेळा वारा मैदानातला एकदम चुकीचा येतो त्यावेळेला डोक्यात तर कळतं की हे वारा चुकीचा येतोय, पण थांबायचं नाही. पुढे आपली जी कामगिरी आहे, कार्यवाही आहे, ती थांबवून चालत नाही. त्यामुळे या विमानाला मी एवढं म्हणेन की भीतीला थारा नाही. आता त्याची कामगिरी फत्ते करून ते बहुधा आता लँडिंगला येते, ते बघा. आता वेग एकदम तो अचानक कमी करेल, अंडलान वेग कमी केलाय, ते बघा एकदम सुंदर, अगदी आरामात त्याने MiG-21 लँड झालंय. खूप सुंदर लँडिंग झालेलं आहे. फायटर विमानांच्या ताफ्यातलं हे दुसरं फायटर विमान आता आपण उडवणार आहोत, याचं नाव आहे जॅगवार. जॅगवार म्हणजे MiG-21 हे पुढचं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. अर्थात जॅगवार म्हणजे टेहाळणी विमान असंही त्याला म्हणतात, किंवा बॉम्बिंगसाठी सुद्धा हे विमान खूप उपयोगी येतं. काय वैशिष्ट्य आहे ते आपण समजून घेऊयात, वैशिष्ट्य काय? या विमानाचं जर का डिझाईन तुम्ही पाहिलं तर MiG-21 थोडंसं अपग्रेड विमान वाटतंय दिसायला. त्याची मागची जर का तुम्ही शेपट्या पाहिल्यात तर शेपट्याला सुद्धा एक प्रकारचा असा एक विशिष्ट कोन दिलेला आहे, बरोबर. या कोनमुळे हे विमान ज्यावेळा लो पास घेतं, कमी उंचीवरनं उडतं, किंवा त्याचं जे हे वॉरप्लेन आहे ऍक्च्युली, त्यामुळे त्याचं डिझाईन करताना शत्रूच्या हद्दीत घुसून मुसंडी मारून काही गोष्टी जर का करायची असतील, मग ते टेहळणी असेल किंवा कारवाई करायची असेल शत्रूवरती, तर त्यासाठी उपयोगी पडणारं हे जॅग्वार विमान बघूया आपण. आता त्याच्या हवाई कसरती अतिशय दिमागदार कसरती करतं, ते बघूया आपण. या विमानाचं जे डिझाईन तुम्ही जर का पाहिलं, त्याचं नाक पाहिलं, त्याच्या मागच्या बाजूचे शेपट्या पाहिलं, तर म्हणजे आमच्या एरोमॉडलरच्या अँगलने मी सांगतो, ॲक्च्युअल फायटर प्लेनचे जे काही गोष्टी आहेत जगवारच्या, त्याच्यापेक्षा एरोमॉडलर पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही जर का पाहिलं ते बघा, त्याचे जे रोल होत आहेत एकदम प्रिसाईज, त्याचे जे गरगरत वरती जे जात आहे किंवा ते जमिनीच्या खालनं ज्यावेळेला जातं, जमिनीच्या जवळनं जातं, आय मीन त्यावेळेला ते एकदम स्टेबल जातं. सुंदर प्रत्यक्षित करून आता जग्वार परत मगाच्या सारखीच पोझिशन घेईल. लँडिंग प्लॅनिंग हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे रिमोट कंट्रोलचं विमान उडवणारा कोणताही विमान चालक याला विमान उडवायच्या अगोदर स्वतः प्लॅनिंग पाहिजे की आत्ता मैदानात वारे किती आहेत, पॉवर किती आहे, आपल्या विमानाचं वजन किती आहे. सुंदर अप्रतिम हे बघा, नाक वर करून त्याने बरोबर. सर्व मुलांना जे आकर्षण आहे विमानांचं, ते विमानांचं प्रात्यक्षिक हे तुमच्या माध्यमातून आज आम्हाला सगळ्यांना मुलांना पाहायला मिळणार आहे, खरोखर धन्य आहे.
आता हे लो विंग ट्रेनर विमान आकाशाकडे झेपावतोय, हे आपल्या ताफ्यातलं चौथं विमान आहे. हो हो हो, बरोबर ना. हे काही फायटर विमानांमधलं नाही. नाही नाही नाही. हां, याचं वैशिष्ट्य काय? कारण याचं आकारमान पण वेगळं आहे, शेपटाकडचा भागही वेगळा आहे. मगाशी आठवत असेल तर आपण बर्ड उडवला, त्याच्यानंतर ग्लायडर उडवला, बरोबर, त्याच्यानंतर दोन फायटर उडवले. फायटर आपला आजचा हा शो असा आहे की मुलांना एरो मॉडेलिंगचा आपला अभ्यास करून घ्यायचा आहे की कोणती कोणती विमानं बनवावी मुलांना, कोणते कोणते शेप बनवावे. तर हे आपण जे इतर प्रकारची विमानं मुलांना दाखवतोय फायटर सोडून, तर त्यातलं हे ट्रेनर पद्धतीचं विमान आहे. आणि लो विंग म्हणजे पंख जे आहेत ते त्याच्या शरीराच्या खाली पंख आहेत. ओके, लो विंग आहे त्याला. आणि त्याची जर का शेपटी पाहिली तर त्याची उभी शेपटी जी आहे त्याच्या डोक्यावर आडवी शेपटी, आडवी शेपटी. आणि नॉर्मल विमानाला शेपटी खाली असते आडवी, आणि उभी शेपटी वरती असते. तर इथे त्याला टी टेल असं आपण म्हणूया. तुम्ही मागे जर का पाहिलं तर टी सारख्या त्याची शेपटीची रचना आहे. आता यामुळे त्याला कंट्रोल करायला जास्त सोपं जातं, आरामात ते विमान उडवता येतं, ट्रेनिंग घ्यायला हे विमान चांगल्या प्रकारचं आहे. तर हे आत्ता जे आपण बघतोय लो विंगर ट्रेनर, हे आम्ही जे रिमोट कंट्रोलची विमानं शिकण्याकरता जी इंटरेस्टेड मुलं पालक येतात आमच्याकडे, त्यांना आम्ही सजेस्ट करतो की आधी एक ग्लायडर उडवा, एखादा पक्षी नीट उडवता येतो का बघा, आणि मग असं एखादं छोटंसं ट्रेनर विमान उडवा की ज्याच्यामध्ये तुम्हाला जागा कमी लागेल, पॉवर जास्त लागणार नाही, आणि तुम्हाला विंग लेवल ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. की विमानाला तुम्ही तिरकं करता विमानाची दिशा बदलताना वळवताना, पण त्याच्यानंतर जेव्हा त्याला ग्लाईड करायचं आहे जमिनीकडे आणायचं आहे तेव्हा ते तिरकं असतं का म्हणे, विंग त्याची एकदम जमिनीला समांतर ठेवून ते आलं पाहिजे. आपल्या ताफ्यातलं हे आता पुढचं विमान आहे. विमान म्हणू की मासा म्हणू, खरं तर हा मला प्रश्न पडलाय, कारण याचा आकार तुम्ही बघितलं तर माशासारखा आहे. आणि फाइंडिंग निमो नावाचा जर फिल्म तुम्ही बघितली असेल तर तुमच्या लक्षात येईल, पण याचं वैशिष्ट्य काय ते आपण समजून घेऊया. हे तुम्ही जर का पाहिलं तर एक उभा सरफेस आहे आणि एक आडवा आहे, म्हणजे माशासारखा आकार दिलाय त्याला. हा फ्लाइंग फिशच आहे, पण हा प्रकार जर का तुम्ही पाहिला तर तुम्ही जसजसं एरो मॉडेलिंग तुम्ही शिकायला लागता तसं मग तुम्हाला वेगळं काहीतरी करावं, की अगदी विमानच कशाला वेगळं काहीतरी करूया. चक्क मासा हा हवेत झिपावणार. आता हे तो करतोय काय, तर त्याचे विंगचे मागचे एलेरॉन कंट्रोल आहे ते ऑपरेट करतोय, आणि आपल्याला जणू काय तो मासा आनंदाने हवेत नाचतोय असं आपल्याला. आम्ही जे शो घेतो मुलांच्यासाठी त्यातला हा सगळ्यात आवडता प्रकार आहे हवेत उडणारा. कारण छोटी जी मुलं आहेत प्रायमरीतली जी मुलं आहेत त्यांना हा उडता मासा पाहून खूप मजा येते. बरोबर. आणि हा छान खेळतो मुलांच्या डोक्यावर ज्यावेळेला उडतो त्यांच्या नजरेसमोर, तेव्हा त्यांच्या कुतूहलाच्या ज्या नजरा आहेत ते बरंच काही सांगून जातात की त्यांना मासा तर आवडतो पण तो मासा पाण्यात असतो. मग इथे हा हवेत कसा काय उडतोय, तर हे सगळं कुतूहल जागृत करणं हा सगळा या एरो मॉडेलिंग शोच्या मागचा मूळ उद्देश जो आमचा आहे, की मुलांच्या मनातलं कुतूहल जागं ठेवणं. आता तो हॉवरिंग दाखवतो. आता हे हॉवरिंग करताना सगळे कंट्रोल त्याला ऑपरेट करावे लागतात सायमल्टेनियसली, म्हणजे त्याला एलेरॉन, त्याचे एलिव्हेटर, त्याचे रडर याचा सुयोग्य वापर करत जमिनीच्या किती जवळ तो हॉवर करतो अप्रतिम. याला प्रॅक्टिस लागते हे करायला, आणि त्यातली मजा वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक विमानाची प्रश्न हा पडलाय की हे लँड कसं होणार. याला आपण त्याचा वेग कमी करून त्याला ऑलमोस्ट जमिनीवर बसवतो बसवतो बसवतो. मला वाटतं की हे सगळं बघून मग छोटे मुलं मोटिवेट होतील, यंग जनरेशन, आणि मग ॲव्हिएशन मध्ये त्यांना यायची आवड होईल. आपण सगळ्यांनी उडत्या तबकड्यांबद्दल ऐकलेलं आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये सारख्या ठिकाणी देखील उडत्या तबकड्या दिसल्या आहेत, पाहिल्या आहेत, असं खूप बोललं गेलेलं आहे. पण आज सुद्धा आपण एक उडती तबकडी बघणार आहोत, आणि या एरो मॉडेलिंग शो मधली ही उडती तबकडी आहे. सर, याचा आकारच उडत्या तबकडीसारखा गोल आकार आहे, उडती तबकडी. याचं काय वैशिष्ट्य सांगा? याचं वैशिष्ट्य म्हणजे जसं मगाशी उडता मासा आपण पाहिला तसं ही जी उडती तबकडी आहे ही एकदा तुम्हाला उडवता यायला लागली तर खूप छान आहे. पण जर का तुम्हाला सुरुवातीच्या फेजमध्ये जेव्हा तुम्ही हे मॉडेल करता त्यावेळेला आमच्या विमानाच्या परिभाषेमध्ये त्याचं सीजी खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि या उडत्या तबकडीचं जे वजन आहे ते जर का थोडंसं जरी प्रमाणापेक्षा मागे गेलं तर ती तबकडी अशी डायसी उडते, नीट उडत नाही, कंट्रोल करता येत नाही.
तुम्ही जर का पाहिलं तर सगळे चेंडू हे हवेशी रिलेटेड असतात. टेबल टेनिस, नंतर क्रिकेट, फुटबॉल, म्हणजे त्याचा हवेशी संबंध आहे. तसं हे ही जी उडती तबकडी हिचा हवेशी संबंध जवळच आहे, पण ही रिॲक्ट फार पटपट पटपट करते. म्हणजे तिला तुम्ही कंट्रोल दिला की ती लगेच डावीकडे उजवीकडे वळणार, त्याला वेग दिला की ती भास्कन हवेत निघून जाणार. आपण बघूयात ना प्रत्यक्ष, अगदी त्याचा टेक ऑफ बघूया, त्याचा हवर बघूया. खूप छान उडते ती आहे, अशा पद्धतीचंच आपल्याला हे सुंदर सुंदर दिसते ती. यातली मजा वेगळी आहे. आणि माझा मुलगा सुदैवाने त्याला हे सगळे तरतऱ्याची विमानं करायची आवड असल्यामुळे फायटर प्लेनचाही आनंद घेतो, उडत्या तबकडीचा पण घेतो, उंडाने पक्षी पण त्याला करायला आवडतात. त्यामुळे विमानशास्त्राचा सर्वांगीण अभ्यास हा केल्यानंतर मग एरोमॉडेलिंगकडे बघताना एक प्रकारची मॅच्युरिटी येते. तसं आम्ही असं ठरवलं पिता पुत्राने की आपल्याला रेडिओ कंट्रोलची विमानं करून उडवायची आहे, तर फक्त फायटरच विमान उडवतो, फक्त एरोबॅटिकच करतो असं करू नको. वेगळे वेगळे आकार तयार करू, वेगवेगळे प्रकार करू, त्यातनं हवेमध्ये उडणारा ऑब्जेक्ट आपल्याला खेळवत ठेवता आला पाहिजे. तर ह्या विमानाला तुम्ही जे पाहिलं तर त्याचं जे हॉरिंग आहे, त्याच्यानंतर हवेमध्ये त्याला असंही उडवत ठेवायचं, उभंही उडवत ठेवायचं, आणि त्याला विमानाला हवेत जाताना सुद्धा असं त्याला खेळवत ठेवायचं, तरंगत ठेवायचं. तर हे सगळं स्किल त्याच्यावरती तो मिळवतो, प्रावीण्य मिळवतो. मी मुलांना एवढंच सांगेन की हे पाहायला जितकं छान आहे तेवढं हे क्लासिक फ्लाईंगमध्ये जी विमानं येतात जसं मासा आहे हे, तर हे उडवताना तुमचं कसा पणाल पणाल लागतं. मित्रांनो, आता जे विमान तुम्ही बघताय हे विमान म्हणजे आपल्या सैन्याच्या ताफ्यामध्ये नुकतंच दाखल झालेलं राफेल आहे. अर्थात राफेलबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती. खरं तर फ्रेंच बनावटीचं हे विमान आहे आणि हे आपल्या सैन्याच्या ताफ्यामध्ये दाखल झालेलं आहे. त्याचं जे डेल्टा डिझाईन आहे त्याला दोन कॅनॉड विंग्ज आहेत छोटेसे पुढे बारके, जे आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्यांनी व्हर्टिकल रोल आत्ता करून दाखवलं तुम्हाला. आता ते व्हर्टिकल टेक ऑफ करेल. हे चाललं वरती गेलं, अजून वरती गेलं. मॅक्झिमम हाईट गाठण्याची जेवढी शक्यता आहे, आपल्या दर्शकांना जेवढं दाखवताना शक्य आहे कॅमेऱ्यामध्ये तेवढं आपण दाखवतो. याहूनही वरती गेलं असतं ते. आता बघा हे बघा, हे शत्रूला चकवा देतो ते. हे हे शत्रूला वाटतं की हे कोसळत आहे, पण हा स्पिन नावाची कसरत आपले पायलट करतात. उलट झालंय आता ते. अच्छा, म्हणजे शेपटाकडचा भाग खाली आहे. हो, त्याची उभी शेपटी बघा, ती खाली केली त्याने, तर उलट उडवत आहे. हे खूप अवघड तुम्हाला ते कसरत करून दाखवतोय. याला इन्व्हर्ट फ्लाईंग असं आपण म्हणतो. हे करताना कंट्रोल उलटे होतात, म्हणजे क्लच उजवीकडे आणि ॲक्सिलेटर डावीकडे. असं जेवढा वेळ तो उडवतोय तेवढा असं रिलेशन आहे अशी कल्पना करायची आपण मनामध्ये. म्हणजे तो नेमकं काय करतोय याचा तुम्हाला अंदाज येईल. आता त्याने रिकव्हर केलं, सुंदर रिकव्हर करताना त्याने दोन रोल घेतले आहेत. परत एकदा व्हर्टिकल टेक ऑफ, परत वरती चाललाय आकाशात. हे जवळजवळ 150 फुटाच्या वरती चाललाय आता. ओके, ऑलमोस्ट 200 फुटाच्या जवळ चाललाय. ओके, त्याने आता थांबवलंय, त्याला वाऱ्यामुळे ड्रिफ्ट होत आहे ते, पण त्याला आता तो अप्रतिम कसरत दाखवतोय, स्पिन करून दाखवतोय. आता तो एक दोन वेळेला असं सर्किट मारेल आणि त्याला व्यवस्थित जमिनीवर उतरवेल. त्याचा आकार मोठा आहे आणि तुलनेने आपण त्याची पॉवर कमी केली आहे, कारण ग्राउंड छोटं आहे, त्यामुळे प्रपोर्शनेट त्याला जी पॉवर पाहिजे ती थोडी कमी दिलेली आहे आपण. आता सैन्य दलाच्या ताफ्यातलं आपण बघतोय की हे तेजस विमान आहे. तेजस हे भारतीय बनावटीतनं तयार झालेलं हे लढाऊ विमान आहे. MiG-21 आणि जगवार ज्या पद्धतीने रिॲक्ट करत होतं, पटापट हवेतल्या हालचाली करत होतं, तसं हे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे की जे आपण HL तयार केलेलं आहे, भारतीय बनावटीचं आहे. आमच्या एरोबॅटिक्सच्या दृष्टीने तुम्ही आत्तापर्यंत जे व्हर्टिकल चॅरली पाहिलं, स्पिन पाहिलं, हे सगळं जास्त वेगाने आणि पटापट करताना आपण याच्यावरती बघणार आहोत. बघूया तेजसचा थरार बघूया. आता त्याचं तुम्ही व्हर्टिकल चॅरली पाहिलात तर तो अतिशय वेगाने असा भिंगरीसारखा पटापट त्याचे रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. व्हर्टिकल चॅरली, स्पिन, रोल, हे ज्या त्याच्यातला थरार आपल्याला अनुभवता येतो आहे. हे बघा, हे बघा, हे व्हर्टिकल टेक ऑफ करत वरती गेलं राफेलसारखं.
ते बघा उन्हामध्ये चकाकताना आपण बघतोय अजून उंचावर गेलं. आता स्पिन मात्र ह्याचा इतर विमानांचा स्पिन आणि ह्याचा बघा अगदी भिंगरीसारखं गरगरत खाली येताना आपल्याला दिसतंय. हे कोणत्या मुमेंटला आपल्याला परत त्याला रिकवर करायचं हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे. हे बघा त्याने आता त्याची पॉवर खूप कमी करत आणली, ऑलमोस्ट ते लँडिंगला येते असं वाटलं आणि परत त्याला त्याने पॉवर दिली. अथर्वनी आता लॉकडाऊनच्या काळामध्ये ही सगळी जी सैन्य दलातली 7 विमानं जी आहेत जी आता आपण मिग पासून सगळी बघत आलोय ही सगळी त्यांनी घरी बनवलेली आहे. आमचा हा जो छंद आहे तो आम्हाला पिढीजात वारसा आहे आमच्याकडे. माझ्या वडिलांनाही हा छंद होता, मलाही आहे आणि माझ्या मुलांनाही आहे. तर आम्ही शाळेत जाणं, कॉलेजमधल्या युवकांमध्ये मिसळणं आणि विमान छंदाची ओळख देणं हा अतिशय असा आवडीचा आमचा उपक्रम. याला सगळ्याला बंधनं पडली. त्याच्यानंतर मुलं मला म्हणायला लागले की आता काय करणार आपण, हे सगळी विमानं एवढी आपण वेगळीवेगळी करतो. तर त्यावेळेला मात्र एक डोक्यात कल्पना आमची अशी आली की इंडियन एअरफोर्समध्ये जी आता सर्व्हिसमध्ये विमानं आहेत, मग कोणती कोणती विमानं आज जर का युद्ध झालं तर त्या युद्धात आपण कोणती फायटर प्लेन वापरू शकतो, मग का नाही आपण त्यातलं एक 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 विमान आपण आपल्या वायुदलातले जे पायलट्स आहेत फायटर प्लेनचे त्यांना सॅल्यूट करण्याकरता आपण एक 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 विमान करावं. ही कल्पना सुचल्या सुचल्या अथर्वला ती प्रचंड एकदम आवडली मनाला आणि त्यांनी मग ठरवलं की हे आपण करायचं हा प्रोजेक्ट. बरोबर. पण आम्हाला एक इच्छा अशी आहे की मला सामला धन्यवाद द्यायचे की 15 ऑगस्टच्या दिवशीच हे जे काही माझ्या मुलांनी 7 विमान आणि फायटर प्लेन बनवण्याचा जो उपक्रम कोरोनाच्या काळात केलेला आहे, आपल्या देशातले युवक आणि मुलांना आम्हाला चालना असे द्यायचे की आपण सगळेच जण इंजिनियर झालो किंवा सगळेच जण आपण गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला लागलो आपण, तर आपल्या देशाला फायटर प्लेनचे पायलट जे हवेत ते मिळणार कसे. तर लहान वयापासून ती जी आवड आहे की मला पायलट व्हायचं आहे, तो छंद जोपासला गेला पाहिजे. कारण आता हे आपण विमान मॉडेल प्लेन बघताना एवढा थरार आपल्याला येतोय. कल्पना करा की रोजच्या प्रॅक्टिसमध्ये ते हे उडवत असतात, म्हणजे देहाच्या पलीकडे जाणं हे त्यांना वेगळं काही करावं लागत नाही त्याला. तर ते स्वतःचं देह विसरून आपल्या देशाशी आणि आपल्या कामाशी तादात्म्य पावलेले असतात पायलट. तर त्यांना सॅल्यूट करण्याकरता हा उपक्रम आम्हाला भारतातल्या प्रत्येक शहरात करायचा आहे. अजूनही पुढचे विमानांचे टेक ऑफ आहेत, उड्डाणं आहेत आणि त्यांचाही चित्तथरारक अशी प्रात्यक्षिक आपल्याला बघायची आहेत. तेव्हा आता तेजसचं आपण बघितलेलं आहे, बघितलंय. आता पुढचं कुठलं आहे? आता 2 पंखाचं विमान आहे. आपण आता हे 2 पंखांचं विमान बघतोय, बघा तेही रोल करत आहे आकाशात. त्याच्या हालचाली बघताना आपल्याला खूप छान वाटतं. आत्ता त्याने टच अँड गो केलं, जमिनीला पाय टेकवले आणि लगेच ते वरती गेलं आकाशात. तो जमिनीच्या जवळनं पण उडवून दाखवतोय आपल्याला. आता 1-2 वेळा घरट्या मारून ते आरामात खाली येईल लँडिंगसाठी. सुंदर लँडिंग. हे आपण अल्ट्रास्टिक हे एरोबॅटिक विमान बघतोय. आतापर्यंत जी फायटरवरती आपण कसरती पाहिल्या त्या कसरती आपण आता विमानावर बघतोय. म्हणजे हे कसरती करणारं विमान आहे असं आपण म्हणूया. सरळ आकाशात व्हर्टिकल टेक ऑफ करत चाललेलं आहे ते, उलटही झालेलं आहे ते. आता चाकवरती आहेत त्याची, अगदी शांतपणाने तो उलट्या अवस्थेत हे सगळं विमान उडवून दाखवतो तुम्हाला. रिकवर केलं त्याला, परत सरळ केलं. आता नाईफ हे जी कसरत त्याने आत्ता पहिल्यांदा दाखवली आपल्याला, परत एकदा बहुतेक तो तुम्हाला नाईफ एज ही कसरत परत एकदा दाखवतोय. बघा नाईफ एज. आपण त्याचं व्हर्टिकल टेक ऑफ पाहिलं, स्पिन पाहिलं, नाईफ एज पहिल्यांदा बघितलं आपण. हे बघा हवे तसे रोल करत जाऊ शकतं, अतिशय छान एरोबॅटिक करणारं हे विमान आहे. आत्तापर्यंत आपण फायटर प्लेनवरती ज्या कसरती बघत होतो सर्व प्रकारच्या कसरती आणि त्यासुद्धा अगदी शांतपणाने पाहिजे तशा पाहिजे तेव्हा करता येणारं हे विमान आहे. सुंदर लँडिंग झालं त्याचं. आत्ता जे विमान आपण सोडलेले हवेत फायटर प्लेन त्याचं नाव आहे मिग 29.
दोन सुकाणू आहे त्याला. अतिशय सामर्थ्यवान असं हे आपल्या हवाई दलातलं फायटर प्लेन आहे. वरती गेल्या गेल्या लगेचच त्यांनी इन्व्हर्ट केलेलं आहे, उलट उडत आहे. याच्या मोटरच्या आवाजावरनं या विमानाचा शेप डिझाईन याच्यावरनं आपल्याला त्याचा सामर्थ्याची चुणूक दिसते. शिंपी जसं एखादं कापड कापताना कात्री ज्या पोझिशनमध्ये असते त्या पद्धतीने ही कसरतीच, या कसरतीचं नावच नाईफ एज असं आहे. सुंदर लँडिंग. सैन्य दलाच्या ताफ्यातलं हे आणखीन एक लढाऊ विमान, अर्थातच मिराज. मिराज म्हणल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलं असेल, माझ्याही आलेलं आहे, ते म्हणजे बालाकोटचं एअरस्ट्राईक. बरोबर बरोबर बरोबर. काय वैशिष्ट्य? बालाकोटच्या एअरस्ट्राईकमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका या विमानाने बजावलेली होती. आकाशात प्रचंड उंचीवरनं आणि कमी उंचीवर नाही असं दोन्ही प्रकारचा मारक क्षमता असणारं आपल्या हवाई दलातलं अतिशय सामर्थ्यवान विमान आहे. आणि त्यांनी सर्व्हिसमध्ये खूप पराक्रम केलेले आहेत आपल्या एअरफोर्सच्या हिस्ट्रीमध्ये. आणि बालाकोटचं जे गाजलेला एअरस्ट्राईक आहे तो ह्या विमानांच्या ताफ्याने महत्त्व, म्हणजे त्याला सुखोई 2 बरोबर होती, पण तरीसुद्धा जो आपण अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचं जे काम केलं ते खऱ्या अर्थाने त्याचं श्रेय जातं मिराजला. हे एक विमान, म्हणजे त्याचा जो तुम्ही आकार सगळा बघताय, हा आकार त्याला तयार करताना साधारण 1-4 दिवस गेलेले आहेत. त्याच्यातलं इलेक्ट्रॉनिक जोडणं आणि त्याचं सगळं टेस्टिंग करणं की ते सगळं बरोबर जोडलं गेलेलं आहे ना, याला 1-2-3 दिवस. म्हणजे आपण एक साधारण असं पकडू की प्रत्यक्ष त्याला विमान तयार करणं आणि त्याचं टेस्ट फ्लाईंग करणं यासाठी आपण म्हणून 8-10 दिवसाचा पिरियड हा गेलेला आहे. पण त्याच्या अगोदर पूर्वतयारी, म्हणजे हे काय आकाराचं करायचं, त्याला किती ताकदीची मोटार लावायची, डिझाईन करताना त्याच्यात कधीकधी काय होतं की ॲक्च्युअल फायटर प्लेन आणि आमचं मॉडेल प्लेन याच्यामध्ये काही चेंजेस करायला लागतात. आपण ते चेंजेस अशाकरता केलेले आहेत, मी मगाशीही बोलताना बोललो की आपल्याला ते उडवायचं आहे शेवटी ग्राउंडमध्ये, म्हणजे गावाबाहेर अगदी मोकळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला सेम टू सेम फायटर प्लेन करून उडवचा आनंद मिळेल. पण आपल्याला ते जास्त संख्येपर्यंत जास्त लोकांना, मुलांना आपल्याला प्रमोट करायचं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यात काही ना काहीतरी सुधारणा बदल केलेले आहेत त्याच्यात, की जेणेकरून त्याचं वजन कमी आहे. तुम्ही जर का आमची सगळी फायटर प्लेन आत्ता पाहिलीत आपल्या या शोमध्ये तर त्याला चाकं नाही आहेत. बरोबर. म्हणजे चाकं जोडणं हा काही खूप अवघड विषय नव्हता आम्हाला, पण चाकं लावल्यामुळे काय झालं असतं की त्याचं ॲडिशनल वेट वाढलं असतं. मग ते कॅरी करून त्यांनी कसरती करून दाखवायच्या, पुन्हा मोटर जास्त ताकदीची आली आणि मग एवढं सगळं एकूण वाढलेलं वजन आणि त्याचं वाढलेलं सामर्थ्य हे पाहिल्यानंतर त्याला रिस्ट्रिक्ट करणं, कमी जागेमध्ये ते उडवता येणं हे कठीण काम होतं. म्हणून आपण त्याला डोळ्यासमोर हेच ठेवलं आहे की आपल्याला शॉर्ट फील्डमध्ये सुद्धा त्याचं धडाकेबाज फ्लाईंग जे आहे, त्याचं जे ॲग्रेशन आहे, ते कुठेही कमी होऊ नये. स्वातंत्र्य दिन आणि साम टीव्हीचा वर्धापन दिन असं एक औचित्य साधून आपण सदानंद काळे आणि यांच्या कुटुंबियांनी जो काही एक एरोमॉडेलिंगचा शो आयोजित केलेला आहे तो आपण बघतोय, त्याचा थरार सगळा अनुभवतोय. आत्ता जे फ्लाईंग होणार आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे या विमानाच्या मागे एक विशिष्ट संदेश आपण देणार आहोत, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आपण देणार आहोत. साम टीव्हीला आम्ही देतोय शुभेच्छा आणि साम टीव्ही सगळ्या दर्शकांना शुभेच्छा देते स्वातंत्र्य दिनाच्या. तर ते शुभेच्छा देणारा एक बॅनर आम्ही मागे जोडलेला आहे, ते घेऊन हे विमान उडणार आहे. मी दर्शकांना एवढं सांगेन की विमानाकडे बारकाने लक्ष द्या, टीव्ही स्क्रीनवरती लक्ष ठेवा, काहीतरी वेगळं दिसेल. आपण जर का पाहिलं तर स्वातंत्र्य दिन शुभेच्छा साम टीव्ही असा त्याच्यावरती आपण एक संदेश त्याच्यावरती पेंट केलेला आहे. हा संदेशसुद्धा अथर्वनेच पेंट केलेला आहे शुभेच्छा देण्यासाठी. आता विमानाकडे लक्ष देऊया आपण, कोणत्याही क्षणी आपण काहीतरी वेगळं अनुभवणार आहोत. विमानाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती विमान जे काही उडताना दिसत आहे त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या, काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. जसं विमान आकाशामध्ये झेपवत आहे तशीच झेप साम या भविष्य काळामध्ये घेईल
आणि महाराष्ट्रामध्ये नंबर वनचं होईल असा विश्वास या निमित्तानं 15 ऑगस्टच्या निमित्तानं व्यक्त करतो. आता आपण खरं तर या कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि आता जे विमान उड्डाण करणार आहे ते सुद्धा आपल्या सुरक्षा दलातलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं विमान अर्थातच सुखोई. सुखोई म्हटलं की शत्रूच्या उरामध्ये खऱ्या अर्थानं भीती निर्माण होते, कारण असंच याचं उड्डाण आहे आणि अशीच याची कामगिरी आहे. अर्थात याचं देखील काही वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्येसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यातलं एक वैशिष्ट्य फार महत्त्वाचं आहे जे तुम्ही मगाशी आम्हाला सांगितलं होतं. हो हो, की हे सुखोई जे विमान आहे ते आत्तापर्यंत ज्या सगळ्या विमानाने आमच्या कसरती केल्या त्या सगळ्या कसरती तर हे करतच अतिशय सामर्थ्यशाली असं हे विमान आहे. त्याला कंट्रोल खूप चांगले बसतात आमच्या रिमोट कंट्रोलच्या विमानांमधलं हे उडवायला सगळ्याच एरोमॉडलरना लाडकं असं हे सुखोई विमान आहे. पण ते कोबरा करून दाखवणार आहे, म्हणजे बाकीच्या विमानाने ज्या कसरती केल्या ते तर हे करून दाखवेलच, पण कोबरा म्हणजे नाग जसा फणा काढतो एकदम तसा हे फणा काढून दाखवणार आहे. बघूया किती थरारक वाटतं, आकर्षक वाटतं, आवडतं का बघूया. सुखोई परत एकदा इतर सगळ्या विमानांप्रमाणेच सुखोई सुद्धा इन्वर्ट करून दाखवते आपल्याला. अतिशय दिमागदार दिसतं उलटं उडताना सुद्धा. ट्विन फिन असल्यामुळे दोन उभ्या शेपट्या जमिनीकडे करून उलट्या अवस्थेत सुखोई 30 क्या बात, सुंदर. येस, हे बघा त्या नागाचा फणा जसा एकदम तो काढतो, एखादा सळसळता नाग आपण जर का पाहिला आणि आपण नागाच्या समोर जर का गेलो चुकून तर तो जसा फणा काढेल तशी ही कसरत आहे. हे बघ, माझ्या मते दर्शक हा शो बघणारे सगळी मुलं, त्यांचे पालक, हे सगळेजण या सगळ्यांनी याचा आनंद घेतला असेल. भविष्यातले पायलट कदाचित हे बघत असतील. भरपूर व्हर्टिकल रोल, भरपूर स्पिन हे विमान घेतं, कारण त्याला पॉवर भरपूर दिलेली आहे आम्ही. त्याला ताकद देताना काटकसर केलेलं नाही कोणती. ओके, आता ते लँडिंग करेल, सुंदर लँडिंग करेल. सुखोई जे विमान उडालं ते जे त्यांनी वरती जाऊन एकदम नागाच्या फणासारखं एकदम ते आलं, तर तो जो क्षण होता तो एकदम असा काळजाचा ठोका चुकवणारा होता. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, 15 ऑगस्टच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रथम भारतीय वायुसेना आणि भारतीय सैन्य दल यांना सॅल्यूट करतो, सलाम करतो. आणि एरो मॉडेलिंगचा शो हा तुम्ही जो बघत आहात तो तुम्हाला नक्की आवडत असेल अशी आशा आहे. हा कार्यक्रम माझे वडील आणि माझा भाऊ तुमच्यासमोर सादर करत आहेत. मला या निमित्ताने उपस्थित राहायचं होतं, पण 15 ऑगस्टसारख्या दिवशी तर मला नक्की आवडलं असतं. पण मी एका प्रोजेक्टवरती काम करतो हैदराबाद येथे एका कंपनीसोबत, जी ड्रोन UAV मॅन्युफॅक्चर करते, त्यामुळे मी काही येऊ शकलो नाही. पण माझ्या शुभेच्छा या कार्यक्रमासाठी आहेत. मी मुलांना आणि पालकांना इतकंच सांगेन की आपल्याला जी गोष्ट करायला आवडते त्या आवडणाऱ्या गोष्टीचं वेडात रूपांतर होणं, म्हणजे ती गोष्ट परत परत करणं, कोणी त्याला नावं ठेवली त्यात यश मिळालं अपयश मिळालं तरी ती गोष्ट करावी, एक त्या आनंदाची किंमत ही त्याला परिमाण नाही आहे. त्यामुळे ते वेड आपण जपूया, काहीतरी आपल्या वेळ झपाटूया त्या वेडाने. दिशा मिळत नसली तरी ती आवड चालू ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यातूनच पुढे नवीन दिशा मिळू शकते. वा, आपण एकतर मुळामध्ये पहिल्यांदा अथर्वचा आवाज ऐकला आणि त्यातून त्यांनी जे सांगितलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे की दिशा मिळते जर आपण आपली आवड जर जोपासली ती वाढवली तर आपल्याला निश्चित दिशा मिळते. मी खरंच सांगेन मित्रांनो, आज आपल्याकडे सगळे बालगोपाळ पण होते, त्यांनाही हा कार्यक्रम खूप आवडलेला आहे, सगळे मान्यवरही होते. आणि या नोटवर थांबताना एवढंच मी म्हणेन की हा जो सगळा थरार आहे, हा जो सगळा प्रकार आहे, हा एरो मॉडेलिंगचं सगळं जे वेड आहे, मी असं म्हणेन आपल्याकडे जो काही एक आवड आहे त्याचा छंद जो आहे तो आपण जोपासला पाहिजे, वाढवला पाहिजे. आणि त्यामध्ये जर आपण आपलं करिअर केलं तर निश्चित आपण यशाचं शिखर गाठल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. भारत पताकी जय, भारत पताकी जय, भारत पताकी जय, जय हिंद.